माझे नाव स्वरूप आनंद अनिल भोसले, आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला बुद्धिबळाचा पार्ट 2 दाखवणार आहे। चला तर सुरू करूया। पट्ट्यावर खेळताना जेव्हा एखादे प्यादे अथवा मोहरे हलवले जाते त्याला चाल किंवा खेळी म्हणतात। उदाहरणार्थ ही आहे माझी चाल। केव्हाही डावाची सुरुवात पांढरा करतो, त्याच्या नंतर काळा खेळतो। उदाहरणार्थ त्या रीतीने खेळाडू आळीपाळीने पांढरी आणि काळी बुद्धिबळदले खेळत जातात। ज्या घरात आपले बुद्धिबळदल आहे त्या घरात खेळाडू आपले दुसरे प्यादे किंवा मोरे नेऊ शकत नाही। उदाहरणार्थ मी रुख इथे नेऊ शकतो, इथे 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 इथेही नेऊ शकतो, पण मी रुख इथे नेऊ शकत नाही कारण की इथे आपला पीस आहे। म्हणून समजा आता आपला रुख इथे आहे तर आपण इथे 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 जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, पण आपण इथे जाऊ शकत नाही कारण की आपला इथे पॉन आहे। एका खेळीत एका दिशेला बुद्धिबळ दल जास्तीत जास्त किती घरे चाल करू शकते त्यावर त्याची गती अवलंबून असते। तसेच निरनिराळ्या चालींनी जास्तीत जास्त घरे ताब्यात ठेवण्याच्या कुतीवर त्याचा पल्ला अवलंबून असतो आणि ती घरे त्या बुद्धिबळ दलाच्या माऱ्यात आहेत असे म्हणतात। गती, पल्ला आणि मारा या सर्व गोष्टी बुद्धिबळ दलाच्या चालीवर आधारलेल्या आहेत। प्रत्येक मोहऱ्याची हलण्याची चाल आणि गती वेगवेगळ्या असतात। आपण आता राजाविषयी माहिती घेऊयात। जेव्हा व्हाईट आणि ब्लॅकचे बुद्धिबळाच्या पटावर युद्ध सुरू असते त्यावेळेस कोणत्याही राजाला मारलं जात नाही, पण शिवाजी महाराजांचं तत्व तुम्हाला माहीतच असेल, जो शरण येईल त्याला मरण नाही, तसेच बुद्धिबळाची आहे। राजा सगळीकडून घेरला जातो व त्याच्यावर जेव्हा शह बसतो तेव्हा पुढचा खेळाडू हारतो। आता आपण पाहूयात राजा कुठून कुठेपर्यंत जाऊ शकतो। राजा ह्या घरात आहे। राजा एक खेळीत फक्त एकच घर पुढे किंवा मागे, आपल्या उजवीकडे व आपल्या डावीकडे फक्त एका खेळीत एकदाच जाऊ शकतो। तिरकही तसच। राजा इथे आहे व शत्रू पक्षाचा राजा इथे आहे तर आपण या घरात येऊ शकत नाही, म्हणजे दोन राजांच्या मध्ये एक घराचं अंतर असायला हवे। समजा आपला राजा इथे आहे आणि शत्रू पक्षाचा राजा इथे आहे तर शत्रू पक्षाचा राजा इथे व इथे येऊ शकत नाही। आपण आता बुद्धिबळातला सर्वांत शक्तिशाली मोहरा कोणता आहे याच्याविषयी माहिती घेणार आहोत। बुद्धिबळात सर्वांत शक्तिशाली मोहरा म्हणजे क्वीन, वजीर। हा क्वीन समजा कोपऱ्यात आहे तर तो
घर मारा करू शकतो। आपल्या उजवीकडे ही तो सात घर मारा करू शकतो आणि तिरके ही तो सात घरे मारा करू शकतो। पण तोच क्वीन जर मध्यभागी असेल तर तो आपल्या पुढे जाऊ शकतो, मागे येऊ शकतो, तो इथून उजवीकडे जाऊ शकतो व डावीकडेही आणि तिरकही तो जाऊ शकतो। ह्या क्वीनची जेवढी ताकद आहे तेवढी ताकद एका रूक आणि बिशप कडे आहे। म्हणजेच रूक आणि बिशप ची ताकद एकट्या क्वीन कडे आहे। क्वीन इतका महत्वपूर्ण आहे। समजा इथे मध्ये एक पीस आहे आणि आपला क्वीन इकडे इकडे कुठेही मारा करू शकतो, पण तो ह्या तिरक्या पट्टीत फक्त इथपर्यंतच मारा करू शकतो, कारण की इथे मध्ये त्याला एक पीस आडवा आहे। क्वीन म्हणजे बुद्धिबळातला एक बॉडीगार्ड, जो महत्त्वाचा व्यक्ती आहे त्याची रक्षा हा बॉडीगार्ड करत असतो। म्हणजे हा बुद्धिबळातला सर्वांत महत्त्वाचा पीस, याची हा क्वीन रक्षा करतो आणि दुसऱ्या शत्रू पक्षातल्या पीसची दानादानी हा क्वीन उडवतो। जिकड ज्याच्याकडून हा क्वीन मेलेला आहे म्हणजे आउट झालेला आहे त्याचे हरण्याचे चान्सेस जास्त असतात। मित्रांनो, मी जे सांगितलं आहे त्याचा अभ्यास तुम्ही करा व राहिलेल्या पीसेसची माहिती आपण पुढच्या भागात घेऊच। अगर तुम्हें को ये वीडियो अच्छी लगी हो तो इस वीडियो को लाइक करना, शेयर करना।